वालचंद नगर आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छाचं बॅनर हातामध्ये शस्त्र घेऊन मनुवादी समाजकंटकांनी फाळण्याचं काम केलेलं आहे. त्याला कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतलंय, पोलिसांनी अटक केलंय, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. या माध्यमातून पोलिसांना आमचं आव्हान आहे, गृहमंत्र्यांना आव्हान आहे की या आधी सुद्धा मी बाईट काढून भूमिका मांडली होती की निवडणुकीच्या काळामध्ये भीमजयंती येत आहे, त्याच्यामुळे जाणीवपूर्वक महाराष्ट्रात दंगली भडकवण्याचा प्रयत्न होईल, गोंधळ घालण्याचा प्रयत्न होईल, निवडणुकांसाठी आमचा असणारा वापर केला जाईल आणि त्याच दिशेने ही पहिली घटना घडलेली आहे. हा मनोरुग्ण नाहीये, धडधाकट आहे, याच्या कपाळावरती विशेष टीका आहे आणि हातामध्ये शस्त्र घेऊन यांनी खुलेआम बाबासाहेबांचं बॅनर फाडण्याचं काम केलेलं आहे. हा समाजकंटक आहे, हा देशद्रोही आहे, याला असणारे याच्यावरती युएपीए ऍक्टअंतर्गत कारवाई करून कायमस्वरूपी आतंकवादी मध्ये म्हणून जेलमध्ये टाकला पाहिजे, आर्म ऍक्ट लागला पाहिजे आणि याचं उठणं बसणं बोलणं कुणासोबत आहे, कोणत्या विचारधारेचा हा समाजकंटक आहे याचा तपास लागला पाहिजे आणि याच्यासोबत जे जे असतील त्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे. याचा कुणी मास्टर माइंड आहे का, हे राजकीय प्रेरित आहे का, हा कुणाचा अजेंडा आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी सुद्धा आमची या माध्यमातून मागणी आहे. वालचंद नगरचे आंबेडकरी कार्यकर्ते सजग भीम सैनिकांनी तात्काळ या ठिकाणी तत्परता दाखवल्यामुळे गुन्हा दाखल झालाय, आरोपी ताब्यात आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे निलेश खरात यांनी फोन लावला होता, मी पोलिसांशी बोललोय, या आरोपीचा धिंड निघाली पाहिजे आणि महाराष्ट्रात कुणी बाबासाहेबाच्या बॅनरला हात लावताना हजार वेळा विचार केला पाहिजे अशी अवस्था या आरोपीची करावी अशी सुद्धा आमची या माध्यमातून मागणी आहे. या घटनेचा मी जाहीर निषेध करतो, धिक्कार करतो. जय भीम.